ही सर्व जे आमची अधिकारी निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणारे आहेत, यामध्ये नोडल ऑफिसर आहेत, झोनल ऑफिसर आहेत, म्हणजे आम्ही जवळजवळ वेगवेगळ्या विषयासाठी नोडल ऑफिसर नेमलेले आहेत, आणि जे झोनमध्ये काम करणार आहेत ते झोनल अधिकारी आहेत. तर यांचं आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे, प्रशिक्षण झालेलं आहे, परंतु आणखी त्यांच्यामध्ये परफेक्टनेस यावा, निवडणूक आयोगाची पूर्ण नियमावली, कायदे, रूल्स, रेग्युलेशन त्यांना माहिती व्हावेत आणि त्यांच्याकडून परफेक्ट काम व्हावं, कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठेही चुकीला माफी नाही आहे आणि नियम सोडून कुठलेही काम होता कामा नाही, हा आमचा कटाक्ष आहे. आणि त्यामुळं आम्ही जिल्हाभरातल्या 9 विधानसभा मतदारसंघामध्ये आज वाचन लेखन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याचा ड्राफ्ट मी तयार करून दिला 3 दिवसापूर्वी, आणि बाकी कामं, कारण ते घरी वाचणं होत नाहीत किंवा वाचत नाही आहेत अधिकारी, त्यामुळं कंपल्सरी इथं बसून त्यांनी वाचावं, त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे असतील तर लिहून काढावे, काही नमुने आहेत, काही कालमर्यादा आहेत, तर हे सगळे कायदेशीर बाबी लिहून घेऊन त्याचा पुन्हा पुन्हा त्यांनी अभ्यास करावा यासाठी हा दिवस ठेवलेला आहे. या दिवसभरात ही सर्व मंडळी इथं राहणार आहे, आमचे ERO त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, त्यांचा अभ्यास झाल्यानंतर त्यांच्या काही शंका असतील तर त्यांनी इथं विचारावं, शंका निरसन करावं, आणि एकंदरीतच उद्देश एवढा आहे की सर्व अधिकारी आमचे परफेक्ट व्हावेत. आम्ही जे नोडल ऑफिसर नेमलेत, झोनल ऑफिसर नेमलेत, यांना भारत निवडणूक आयोगाने पुस्तिका तयार केलेली आहेत. आता मी ERO आहे, माझ्यासाठी हँडबुक ऑफ ERO म्हणून आहे, त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे. तसं झोनल ऑफिसर आहे, त्यांच्यासाठी हँडबुक ऑफ झोनल ऑफिसर आहे. उद्या मतदान केंद्रावर आमचे केंद्राध्यक्ष जातील तर त्यांच्यासाठी हँडबुक ऑफ केंद्राध्यक्ष, असे सगळ्यांसाठी पुस्तकं आहेत. आता यांना ज्या ज्या विषयाचं काम दिलेलं आहे त्या विषयाचं निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेलं सर्व लेखी साहित्य त्यांना दिलेलं आहे आणि त्याचा त्यांना अभ्यास करायला होतो. पण तुम्ही फार म्हणजे मोटिवेशनमध्ये त्यांना एक मोटिवेट केलेलं आहे तुम्ही एकदम छान पद्धतीने, म्हणजे पुढे असं होणार नाही, असं कोणत्या प्रकार घडणार नाही निश्चितपणे, कारण अभ्यास चांगला झाला आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला तर पुन्हा निवडणूक प्रक्रिया करताना कुठेही चूक होणार नाही. माझा जिल्हाधिकारी म्हणून, जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून हाच उद्देश आहे की निवडणूक निपक्षपणे, बिनचूकपणे आणि निर्भयपणे पार पडली पाहिजेत, आणि बिनचूकपणे पार पाडायचे असेल तर अधिकारी कर्मचारी हे अभ्यासू असले पाहिजेत, त्याचाच हा एक भाग आहे. आमची झालेली आहे, आम्ही पूर्णपणे आता तयार आहोत. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे, एक जालना लोकसभा मतदारसंघ, त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. या दोन्हीसाठी मिळून जिल्हाभरामध्ये आपण 3082 मतदान केंद्र तयार केलेले आहेत. जवळजवळ 30 लाखापेक्षा जास्त मतदार यामध्ये मतदान करणार आहेत, त्यामध्ये 20 लाखापेक्षा जास्त मतदार औरंगाबाद लोकसभामध्ये आहेत आणि 9,97,000 जास्त मतदार जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. तर या संपूर्ण मतदान केंद्राची पूर्वतयारी झालेली आहे, यासाठी आम्हाला जवळजवळ 20,000 कर्मचारी लागणार आहेत मतदान केंद्रावर काम करायसाठी. त्या 20,000 कर्मचाऱ्याच्या याद्या तयार आहेत, त्यांचे आदेश तयार आहेत, त्यांचं प्रशिक्षण आम्ही एप्रिलच्या 1 आठवड्यामध्ये ठेवलेलं आहे. जवळजवळ 345 सामान्य झोनल अधिकारी नेमलेले आहेत. आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही यासाठी आम्ही फ्लाइंग स्क्वॉड, स्टॅटिस्टिकल स्क्वॉड, व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या टीम, त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले पाहण्यासाठी VV टीम, ह्या सगळ्या तयार केल्या आहेत. त्यांचं ट्रेनिंग पण पूर्ण झालेलं आहे. साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. ज्या मशीन लागणार आहेत, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि VV पॅट, ह्या तिन्ही मशीन मुबलक प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्या सर्व त्या चाचण्या करून ज्या योग्य त्या बंदोबस्तामध्ये आपण ते सुरक्षितपणे ठेवलेले आहेत. एकंदरीतच निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण मतदानाची टक्केवारी जी आहे ती मागच्या लोकसभेमध्ये फक्त 63% होती, जेव्हा की देशाची 67% होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही स्वीपच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतो आहे, आणि मतदानाची टक्केवारी कमी होण्याची जी अनेक कारणं आहेत त्यातलं एक कारण असं सांगितलं जातं की मतदान केंद्रावर सुविधा राहत नाही. आणि मग तुम्ही म्हणता तसं उन्हाळा दिवस आहे, त्यामुळं उन्हाळ्याची संपूर्ण काळजी आम्ही घेतलेली आहे. यामध्ये आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर शेड निर्माण करतो आहे, जिथं शाळेचीच इमारत पुरेशी आहे रांगेसाठी तिथं काही आवश्यकता नाही, पण जिथं शेड नाही आहे तिथं शेड उभं करणे, पिण्याचं पाणी उपलब्ध करणे. उन्हाळा दिवस असल्यामुळं झळ लागणे, ऊन लागणे, भोवळ येणे, चक्कर येणे असे काही प्रकार होऊ शकतात, म्हणून आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किटसुद्धा त्या ठिकाणी आम्ही निर्माण करणार आहोत, उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर दिव्यांग किंवा ज्येष्ठ मतदार येतील त्यांच्यासाठीसुद्धा प्रायोरिटीनं मतदान होईल याच्या आम्ही सुविधा केलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या महिला भगिनी मतदार येणार आहेत आणि त्यांच्या कडेवर बाळ असणार आहे, तर ते कडेवरचं बाळ घेऊन तेवढा वेळ थांबणं, मतदान करणं जिकरीचं असतं,
त्यामुळं आम्ही त्या कडेवरच्या बाळाच्या सांभाळण्यासाठी पाळणाघर हे सुद्धा आम्ही मतदान केंद्रावर तयार करणार आहे. जिथं मतदानाच्या इमारती आहेत तिथं 2-3 प्रकार आहे आणि तिथं आमच्या अंगणवाडी ताई असतील, आशा वर्कर असतील, ग्रामीण भागातली महिला भगिनी तिथं आम्ही नियुक्त करणार आहोत. अशा कोणी जर महिला मतदार कडेवर बाळ घेऊन आले तर त्या बाळाचा तेवढ्या वेळापुरता सांभाळ ते करतील. अशा सर्व सुविधा आम्ही मतदान केंद्रावर देतो आहे. माझं फक्त मतदारांना विनम्र विनंती असणार आहे की आपण घराच्या बाहेर या आणि 100% मतदान करा.